ही जी थीम मांडलेली आहे पक्षांनी की धनगर समाजाला एक विधान परिषद दिली का त्यांचं गणित बघतंय, राष्ट्रवादीने एक द्यायची, काँग्रेसने एक द्यायची, भाजपने एक द्यायची, बिनखात्याचे मंत्री करायचे, ही जी थीम आहे ती आम्हाला आता मुडीत काढायची आहे. आणि असे अनेक समूह आहेत की ज्यांना प्रतिनिधित्वच मिळालं नाही. विधान परिषदेची स्थापनाच त्यासाठी आहे ना, ज्या लोकांना निवडून येता येत नाही, ज्या लोकांची संख्या कमी आहे, ज्या लोकांच्याकडे ताकद नाही, त्यांना तिथं प्रतिनिधित्व द्यायचं. पण तसं होत नाही ना राज्यामध्ये. बगल बच्चांना, जवळच्या लोकांनाच तिथं प्रतिनिधित्व दिलं जातं ह्याची जाणीव आता आम्ही शेवटच्या माणसाला करून देतोय. आणि आम्ही त्यात 100% यशस्वी होणार, कारण राज्यातल्या लोकांच्या मनातच हे आहे. प्रस्थापितांच्या विरोधात, प्रस्थापिताला जात नाही, प्रस्थापित हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मग तो कुठल्याही जातीचा असू दे, बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही प्रचंड चळवळ मोठी उभा करतोय. औरंगाबादमध्ये लाखो लोक येत आहेत, म्हणजे तो लोकांना आता मेसेज गेलेला आहे शेवटच्या माणसापर्यंत. आणि ह्या राज्यामधली परिस्थिती फार वेगळ्या टप्प्यावरती आहे. प्रचंड जातीवाद राज्यामध्ये चालू आहे, गळ्यात गाडगा आणि पाठीमागं आपल्या खराटांना एवढीच परिस्थिती आहे. प्रत्येक कार्यकर्ता गेल्यानंतर नेता हा जातीवरनं बोलत असतो, प्रत्येक कार्यकर्ता आल्यानंतर जातीवरती त्याची थीम मांडली जाते. मग हे कोण आहेत जे मतावरती आमच्या निवडून येतात? तुमची कुठली जात आहे? तुम्ही कोण आहे? तुम्हाला ही कुणी जाहीरदारी दिली आहे? हे आता शेवटच्या लोकांना आम्ही समजावून सांगतो ना. गोपीचंद पडळकर एकटा आमदार होणं हा फार महत्त्वाचा विषय नाही, पण लोकांच्यामध्ये प्रचंड जागृती करणं ह्यासाठी आम्ही आता उरलेला आयुष्य घालवणार आहे. 2019ची गणितं फार जिल्ह्याचीच वेगळी आहेत. जिल्ह्याचीच गणितं बदलवायची आहेत. विधानसभा तर सोडून द्या, हे जे कोणकोण येऊन बोलतात इथं अंक तंक, ते फार छोटे नेते आहेत. आपल्याला ह्या जिल्ह्याचं गणित बदलायचं आहे आणि प्रस्थापितांच्या विरोधात 100% मी आहे. ती वेळ आल्यावर कळत त्यांना ते काय. आणि लोकांनी ठरवलंय ना, आपल्याला लोकांच्या बरोबर असणार आहे. जिल्ह्यातली जी माजोरी प्रस्थापित व्यवस्था आहे, मग ती कुठल्याही पक्षात असू द्या, त्यांच्या विरोधात मी ठामपणे आहे. त्या व्यवस्थेला मी भीक घालत नाही आणि त्यांच्या छातावर नाचायलाच माझा जन्म झालाय. लोकसभा आणि विधानसभा फक्त वेगळी वेगळी लागायला पाहिजे, मग तुम्हाला कळेल जिल्ह्यामध्ये काय होतंय. हा विषयच नाही, गोपीचंद पडळकर हेच तिकीट. तिकीटच काय, मी प्रचंड प्रामाणिक काम करतो, प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि जिथं काम करतो तिथं निष्ठा ठेवून काम करतो, वैयक्तिक स्वार्थ ठेवून काम करत नाही. लाचारी तर माझ्याकडे अजिबात नाही. इथले आमदार बिमदार म्हणजे मी आत्महत्या केली असते एवढी लाचारी आपल्याला जमत नाही. ते दारात जायचं, मंत्र्या पाया पाडायचं, अमकं करायचं, तलकं करायचं, लावालाव्या करायच्या भानगडी. आपला तो उद्योग नाही, मी करत नाही, एकदम स्वाभिमानानं काम करतो. त्यामुळे मी आज आंदोलन करू शकलो, मी कुणा मिंद्यात नाही. आणि हे तर गणित बघा, आता लोकांच्या लोकांनी ठरवलंय ना खानापूरमधल्या, ठीक आहे, आता पुढाऱ्यावर राहिलं नाही हो. आणि असं कोण पुढारी महाराष्ट्रात नाही त्यामुळे आल्यावर 10,000 मतं बदलतील असा एक बी माणूस नाही ना. हे पश्चिम महाराष्ट्र तर नाहीच नाही, त्याच्यामुळे 500 मतं बदलतील असं नाही. करोडपती असतील, पैसेवाले असतील, पण त्याच्यात थीम नाही, क्रेज नाही, लबाडेपणा लोकांना माहीत झाला आहे. कोणकोण येऊन सांगतं इथं ह्याला तिकीट आहे, ह्याला त्यांच्याच तिकीटाचं अवघड आहे. इथं कसे तिकीट, हे भाजपमध्ये तिकीट ठरवणं, मी तर बाहेर तिकीटच मागत आहे, माझा विषय सोडून द्या, पण भाजपमध्ये तिकीट ठरवणं ही फार वेगळी लोकं आहेत. जिल्ह्यामध्ये त्या लायकीचा माणूस नाही आहे आणि जिल्ह्यामधली 2-2 दिवस तिथं वेटिंगला बसतील, त्यांची उंची फार कमी आहे. त्यांनी तिकीटं ठरवायच्या ती अजून पंक्तीत गेलेली नाहीत. त्यांनी स्वतःची तिकीटं मिळवू द्या, दुसऱ्याही तिकीट वाटायला अजून फार उशीर आहे, वेळ आहे. ते जे राजकारणी होते जिल्ह्यामध्ये, पतंगराव कदम, आर आर पाटील, जयंत पाटील, ते माझ्या विरोधात असतील, पण ते निर्णय प्रक्रियेत होते ना राज्याच्या. हे तर एखाद्या वाढीत ते निर्णय करायचा आणि राज्याला लागू करायचे. ह्यांना एखादं बिल भागवायचं म्हणलं का राजीनामा देतो म्हणायची वेळ येते.